आणि ब्रेक नंतर एक वेगळी बातमी. आयुष्याची संध्याकाळ आली की हवं असतं ते हक्काचं घर. ज्येष्ठांसाठी सर्व सोयींनी युक्त असलेली अथश्री टाउनशिप परांजपेंनी उभारली आणि त्यापाठोपाठ आता सीनियर सिटीजन कॉलनीही उभी केली आहे. चला तर मग पाहूया ज्येष्ठांची अनोखी कॉलनी. आयुष्याच्या उत्तरार्धात हक्काचा आसरा शोधणारी ही पावलं वळली आहेत लोणावळ्यातल्या एका बांधकाम प्रकल्पाकडे. कारण इथं तयार होते सिनियर सिटीजन कॉलनी. इथं वास्तव्य असेल वयाची 55 वर्ष पार केलेल्यांचं. या प्रोजेक्टची वैशिष्ट्य अशी आहेत की आज भारतामध्ये जवळजवळ 4 कोटीच्या पेक्षा जास्त सीनियर लिव्हिंग लोक आहेत, सीनियर सिटीझन्स, आणि त्यांच्या रिक्वायरमेंट्स खूप वेगवेगळ्या आहेत. जसं सिक्युरिटी आहे, हेल्थ केअर आहे, सोशलायझेशन आहे, आणि बहुतेकांचे जे मुलं आहेत ती अब्रॉडला असतात किंवा शहराच्या बाहेर असतात, तर त्यांना जो एक सिक्युरिटीचा किंवा हेल्थ केअर किंवा एकटेपणा जो जाणवतो त्याच्यामुळे त्यांचं एक लाईफ खूप लोनली किंवा मिझरेबल असतं. तर ही प्रोजेक्ट जी आहे ही गेटेड कम्युनिटी आहे न्यू लाईफ नावाची, जी फक्त सिनियर लोकांसाठी आहे. आता या कॉलनीत फक्त सिनियर सिटीजन राहणार म्हणजे त्यांच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या सोया आल्याच. व्हीलचेअर सह घरात प्रवेश करता येईल असे मोठे दरवाजे, स्वच्छतागृहात बसण्यासाठी आणि उभे राहण्यासाठी हँडलची व्यवस्था, पलंगाची उंची ही तुलनेनं कमी ठेवण्यात आली आहे. शिवाय किचनचा कट्टाही कमी उंचीचा आहे. पलंगाशेजारीच सर्व स्विच, शिवाय सुरक्षा रक्षकाला बोलवण्यासाठी खास स्विच, प्रकृती बिघडल्यास अॅम्ब्युलन्स बोलवण्यासाठीचंही स्विच इथं देण्यात आलंय. इतकंच नव्हे तर प्रकृती चिंताजनक असल्यास प्रकल्पामध्येच 20 खाटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल उभारण्यात आलंय. या सगळ्या सुविधा आता एकाच छताखाली मिळतील. हो, पण अट एकच, तुम्ही ज्येष्ठ नागरिक असायला हवं आणि तुमचा खिसा जड असायला हवा. आपण युवक लोक किंवा यंग लोक ह्या फ्लॅट विकत घेऊ शकतात, पण जे राहणारे रेसिडेंट्स असतील ते 55 वर्षाच्या मोठे असतील. पक्ष कामशेत घाटातल्या या निसर्गरम्य ठिकाणी सुरू झालेल्या या प्रकल्पाच्या ब्रँड अॅम्बॅसिडर ही आहे ज्येष्ठ लेखिका शोभा डे. त्यांच्याच हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ झाला. तर सिनियर सिटीजन्स ॲट 60 or 65 त्यांचं आणि 20 वर्ष इज अ पॉसिबिलिटी दॅट दे माईट लिव्ह फॉर अनदर 20 इयर्स, मग काय. तर ते 20 वर्ष कसे घालवायचे आणि कुठे घालवायचे ते प्रश्न आहे. सो आपल्या मुलांना जर का टाईम नाही आहे, इट्स अ रियालिटी, वी कांट से की त्यांना का टाईम नाही आहे. आता मॉडर्न लिव्हिंग असं झालेलं आहे की टाईमही नाही, आणि जितकं प्रेमाने पेशन्सनी आपल्या आई वडिलांना बघायचं तेही आता जे ते सेंटिमेंट होतं तेही नाही आहे, उरलं नाही आहे. सो इट्स अ पिटी, पण दॅट्स आर रियालिटी. उद्देश चांगला आहे. कामशेत सारख्या निसर्गरम्य ठिकाणी आयुष्याच्या संध्याकाळी एकाच वयोगटातली माणसं एकत्र नांदतील, एकमेकांच्या सुखदुःखांसोबत जगतील. मयूर परीख, एबीपी माझा, कामशेत, लोणावळा. आणि यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा एबीपी माझा.